मला असं वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक साजेसा निर्णय भारतीय जनता पार्टीनं घेतलेला आहे. भले ठीक आहे आमच्या विरोधात असतील ते, परंतु एक भगिनी आपली जिचे पती नुकतंच निधन झालं आणि ते तळागाळातले खडाचे शिवसैनिक होते आणि त्यांनीच निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला, शिवसेना पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आणि त्यात सगळे पक्ष मिळून मला वाटतं काल माननीय राजसाहेब ठाकरे, देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांनी या पद शरद पवार साहेब यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. अंधेरीमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे. निश्चित शिवसेनेचा विजय 100% झाला असता, परंतु अशा पद्धतीनंही हा विजय होत असताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक पुन्हा मजबूत करण्याचं काम या निर्णयामुळे होईल असं मला वाटतं. भाजपवर आरोप होतोय की पराभवाच्या भीतीतून त्यांनी ही माघार घेतली. मला असं वाटतं, मी सांगतो, शिवसेनेची तिथं शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे आणि एक भगिनी तिथं उभी आहे. रमेश लटके जे आमचे स्वर्गीय आहेत, ते शिवसेनेचे शाखा प्रमुखापासून तर आमदारापर्यंत काम केलं आहे, 24 तास काम करणारा कार्यकर्ता. दुर्दैवाने त्याचं निधन झालं आणि म्हणून शिवसेनेचा विजय तर तिथं ठरलेलाच होता आणि म्हणून हा विजय ठरलेला असतानाही अशा प्रकारे माघार घेणं वाटतं काही हरकत नाही, एक चांगलं काम. दुसरा प्रश्न असा होता की रमेश लटके हे सुद्धा शिंदे गटाच्या संपर्कात होते पूर्वी, रमेश लटकेंनाही मातोश्रीवरती त्रास दिला असा जो दावा आहे तो नारायण राणे कंपनीने केलेला आहे. फक्त नारायण राणे रोज काय काय बोलतात त्याला फार काय उत्तर देण्याची गरज, नारायण राणे काहीही बोलतात, काही म्हणजे काही पण. त्यांचा मुलगा म्हणे की ते मशाल म्हणजे आईस्क्रीमचा कोण दिसतो, तर वायकरांनी सांगितलं की तो तोंडात मशाल कशी बघा म्हणून तोंड लावून त्याला कळेल, अशा पद्धतीनं उत्तर राणेंच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज आहे. डीपीटीसीची बैठक झाली, समाधानकारक झाली का?